आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस प्रणित युपीएला समर्थन देण्याची राष्ट्रवादीची प्राथमिकता असली तरी स्थिर सरकार देणंही महत्वाचं असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे लोकसभेमध्ये एनडीएला सर्वात जास्त मिळाल्या तर राष्ट्रवादी एनडीए सोबतही जाऊ शकेल असे संकेतच पटेल यांनी दिलेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात दंगलींवरून नरेंद्र मोदींबाबत सारवासारव करत आहे. आता गरज पडल्यास स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी एनडीए सोबत जाण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. नाही, असं आहे की कोणाची मदत आम्हाला काही या बाजूला त्या बाजूलाच्या असं आमच्या विचार नाही. आम्ही काँग्रेसबरोबर आहो, यू पी एमध्ये आहो. आमचे प्रयत्न पहिले यू पी एसाठीच राहणार, तो प्रश्नच नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक स्टेबल गव्हर्नमेंट देशामध्ये राहावी याच्यासाठी तर भूमिका आमची निश्चित आमची राहणार. आणि राजकीय बातम्यानंतर आता बातमी आहे एका अपघाताची. सातारा